चल लास्ट वीडियो मध्ये आपण डिप्रेशन मध्ये यूवी रूल किंवा यू बाय यू रूल बघितले. या वीडियो मध्ये आपण इंटिग्रेशन बद्दल चर्चा करणार आहोत, बेसिक इंटिग्रेशन. ठीक है, इंटिग्रेशन म्हणजे काय? कलेक्शन. हे आपल्याला कळालं तर इंटिग्रेशन म्हणजे काय? कलेक्शन. चला, इंटिग्रेशनचं साइन या पद्धतीने दाखवतो. इंटिग्रेशनचं साइन आहे, इंटिग्रेशन साइन या पद्धतीने दाखवलं जातो. हा, हे इंटिग्रेशनचं साइन झालं. याच्या हे झालं तुमचं इंटिग्रेशन. याच्यावरती कोणत्या प्रकारचं लिमिट नाही दिलेलं आहे, याच्यावरती कोणत्या प्रकारचं लिमिट दिलेलं नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो इनडेफिनाईट इंटिग्रेशन. याला म्हणणार आपण इनडेफिनाईट इंटिग्रेशन. इनडेफिनाईट इंटिग्रेशन असेल तर कॉन्स्टंट येत असतो, त्याला आपण प्लस सीने दाखवत असतो. प्लस सी लिहित असतो, पुढे तुम्हाला कळून जाईल. नंतर आपण असं म्हटलं, आपण जे काही शिकणार ते डेफिनाईटच घेणार आहे. ठीक आहे, डेफिनाईट म्हणजे काय? 0 to 2 असं लिमिट दिलेलं आहे आणि लिमिट फायनल केले गेले आहे, म्हणून त्याला मी म्हणतो डेफिनाईट इंटिग्रेशन. त्याला मी काय म्हणतो? डेफिनाईट इंटिग्रेशन. आपण जे काही शिकणार आहे ते डेफिनाईट इंटिग्रेशन, आणि एकंदर वेळेस आपल्याला डेरिवेशन सॉल्व्ह करताना आपण इनडेफिनाईट इंटिग्रेशन घेणार आहे. एक दोन डेरिवेशन मध्ये गरज पडणार आहे, अदरवाइज आपण पूर्णपणे डेफिनाईट इंटिग्रेशनच यूज करणार आहे. आणि मॅथमध्ये तुम्हाला सेपरेट दोन्ही टॉपिक आहे, डेफिनाईट इंटिग्रेशन आणि इनडेफिनाईट इंटिग्रेशन. बायोवाल्यांसाठी ते रिपीट होणार नाही, म्हणून आपण इथं व्यवस्थित शिकून घेऊ. ठीक आहे, चला. जसं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू डी एक्स, त्याचं इंटिग्रेशन काय होतं? ई रेस टू एक्स. जसं डेरिवेटिव्ह पण काय होत होता ई रेस टू एक्सच राहत होता. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ लिमिट दिलं नाही म्हणजे इनडेफिनाईट. ठीक आहे, साईन एक्स डी एक्स काय होतं? मायनस कॉस एक्स, उलटं असतं, निगेटिव्ह साईनमध्ये असतं. कॉस एक्सचं काय होतं? कॉस एक्स डी एक्स काय होतं? मायनस नाही येणार आता, प्लस साईन एक्स. नंतर इंटिग्रेशन आपल्या महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, म्हणून मी रेड कलर घेतो. एक्स रेस टू एन डी एक्स काय होतो? वरती प्लस होतो, x^n+1/n+1. ठीक आहे, अजून बस एवढंच सध्याला बेसिक गरज आपल्याला ह्याची. नंतर एक लिमिट फुट करण्याचं जे रूल आहे, लिमिट फुट करण्याचं जे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. चला, जसं आपण कॉन्स्टंट ओळखू शकलो, डिफरेन्शिएबल कॉन्स्टंट, इंटिग्रेबल, तसंच आपल्याला डिफरेन्शिएबल आणि इंटिग्रेबल ओळखायचं आहे. ठीक आहे, इंटिग्रेबल एखादं इक्वेशन असेल तर तो इंटिग्रेबल कोणता आहे आणि डिफरेन्शिएबल कोणता आहे, हा आपण पटकन एकदा फॉर्म्युल्यावरून लवकर लक्ष देईल. ठीक आहे, इक्वेशन असेल इथं म्हणणार मी डिफरेन्शिएबल, सॉरी इंटिग्रेशन बघतोय आपण, म्हणून इंटिग्रेबल कोणता आहे तुमचा? इंटिग्रेबल, आणि दुसरा म्हणतो मी कॉन्स्टंट. ठीक आहे, दुसरं काम तुम्ही कॉन्स्टंट. ठीक आहे, इक्वेशन बघा. पहिलं इक्वेशन म्हणतो मी, एक इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. आता एक्स डी एक्स आहे, ओके, आणि मी असं घेतो बघा, 4xdx घेतो. ठीक आहे, 4xdx घेतलं. आता इंटिग्रेबल कसं ओळखायचं? इंटिग्रेबल ओळखायचं त्याच्यासोबत काय? एक्स सोबत काय? डी सोबत काय? एक्स आहे, मग काय झालं? इंटिग्रेबल काय झालं? एक्स. म्हणून काय म्हणतो तुम्ही? इंटिग्रेबल काय झालं तुमचा? एक्स. आणि कॉन्स्टंट काय झालं? मग अदर दॅन एक्स काय राहिलं? कॉन्स्टंट. मग झालं तुमचा 4, काय झालं तुमचा? कॉन्स्टंट. सेकंड एक्झाम्पलमध्ये 4x cos x आणि काय म्हटलं तुम्ही? डी एक्सच म्हटलं. आता तुम्हाला विचारलं काय इंटिग्रेबल काय? एक्स आहे. मग तुम्ही काय असेल? कॉस एक्स. आणि एक्स काय तुमचा? इंटिग्रेबल, म्हणजे एक्स कॉमा कॉस एक्स काय राहील तुमचा? इंटिग्रेबल. आणि 4 काय राहील तुमचा? कॉन्स्टंट. तिसरं एक्झाम्पल, sin t cos x dt. ठीक आहे, मग तुम्ही काय अनशाल? डी डिफरेन्शिएबल काय? टी. म्हणजे काय येणार? साईन टी तुमचा डिफरेन्शिएबल असेल. साईन टी काय तुमचा? डिफरेन्शिएबल असेल. कॉस एक्स काय जाईल तुमचा? कॉन्स्टंट. ठीक आहे, चौथं एक्झाम्पल, x^3 4 sin p cos x कॉस झेड घेऊया. ठीक आहे, आता मी जर म्हटलं इंटिग्रेबल कोण आहे तुमचा? इंटिग्रेबल कोण आहे? इंटिग्रेबल काय लिहितो मी? इथं dz. इथं काय करतो मी? dz. मग तुम्ही काय म्हणशाल? इंटिग्रेबल काय तुमचा? झेड. म्हणजे काय येणार आहे? कॉस झेड तुमचं काय होणार आहे? इंटिग्रेबल होईल. कॉस झेड काय होईल तुमचा? इंटिग्रेबल. अदर दॅन दॅट क्वांटिटी काय होऊन जाईल? कॉन्स्टंट. म्हणजे x³ कॉन्स्टंट होऊन जाईल, 4 कॉन्स्टंट होऊन जाईल, साईन पी पण काय होईल? कॉन्स्टंट. ओपसो तुम्हाला आता इंटिग्रेबल आणि कॉन्स्टंट ओळखता येत असेल. ते जर ओळखता आलं तर आपलं पुढचं काम सोपं जाईल. ठीक आहे.
अजून एक इंटिग्रेशनसाठी रूल लक्षात असू द्या, इंटिग्रेशनसाठी रूल लक्षात असू द्या. दोन जर इंटिग्रेबल क्वांटिटी आले, जसं दोन डिफरेंशियबल क्वांटिटी होत्या, फक्त आपण इथं फक्त हेच रूल शिकणार आहे फिजिक्ससाठी, आपण एवढंच रूल शिकणार आहे यू व्ही डी एक्स. तर काय होतं, यू कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स प्लस काय होणार आहे, व्ही कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ यू डी एक्स. या पद्धतीने आपण घेणार आहे, ठीक आहे, या पद्धतीनेच आपण घेणार आहे. शक्यतो आपण यूज नाही करत, गरज तर पडत नाही, पण आलं तर आपण सॉल्व्ह करत आहोत. चल जर मी म्हटलं, आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण डेफिनेट इंटिग्रेशनच घेणार आहे. किती वेळ झाला आहे, 5 मिनिटं झाले, ठीक आहे. आपण डेफिनेट इंटिग्रेशनच घेणार आहे, म्हणजे लिमिट पुट करत जाणार आहे. मी म्हटलं 1 to 2 आहे लिमिट, काय 1 to 2 बा, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट कसं ओळखायचं, वरचा जो आहे त्याला अप्पर लिमिट म्हणतो, वरचा जो आहे तुमचा अप्पर लिमिट आहे, कालचा जो आहे तो तुमचा लोअर लिमिट आहे, म्हणजे अप्पर मायनस लोअर करायचं, ठीक आहे. मी म्हटलं एक्स डी एक्स, एक्स डी एक्सचं मला इंटिग्रेशन करायचं आहे. आता मला सांगा, ह्याच्यावरती काहीच नाही, याचा अर्थ असा होतो का, एक्स रेस टू 1 डी एक्स आणि लिमिट काय 1 to 2, म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे, एक्स रेस टू एनचा, एक्स रेस टू एन डी एक्सचा फॉर्म्युला, बरोबर की नाही. यांची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणून तुम्ही काय म्हणशाल, काय फॉर्म्युला म्हणे माझा, एक्स रेस टू 1 + 1/1 + 1, म्हणजे काय झालं, एक्स रेस टू 2/2. लिमिट काय त्याचं, लिमिट काय, याचा अर्थ असा होतो, आता लिमिट पुट करायचं आहे, लिमिट पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे एक्सची व्हॅल्यू एकदा काय टाकणार, अप्पर लिमिट म्हणजे 2, लोअर लिमिट म्हणजे 1, म्हणजे काय, बघा या पद्धतीने एक्सची व्हॅल्यू काय टाकलं आपण, 2 चा स्क्वेअर / 2 मायनस, आता काय टाकणार आपण, 1 चा स्क्वेअर / 2, म्हणजे काय झालं, 2 चा स्क्वेअर किती झाला, 4, आणि हा काय झाला 2, मायनस 1 चा स्क्वेअर काय झाला, 1, आणि डिवाइड बाय काय, 2, म्हणजे 2 बेस कॉमन म्हणजे 4 - 2 म्हणजे 3/2. क्लिअर असेल हे एक्झाम्पल, तुम्हाला क्लिअर असेल तर रफ करतो, जागा तिथं आहे तर आपण त्याचं युटिलायझेशन करू शकतो. ओके, इतर जागा आहे. मी काय म्हणतो बघा, मी असं म्हटलं 5/2/π, लिमिट घेतलं 5/2/π साईन टी इंटू डी टी, इथं पार्ट दिसतोय बोला, साईन टी इंटू डी टी तिथला पार्ट दिसतोय, ओके दिसतोय. साईन टीचा डेरिव्हेटिव्ह काय, इंटिग्रेशन काय होतो, साईनचं काय होतो, मायनस कॉस, साईनचं काय होतं, मायनस कॉस, मग या लिहिले मायनस कॉस टी, लिमिट काय तुमचं, 5/2 to π, 5/2 to π, चल अप्पर लिमिट काय, पाय, म्हणून काय लिहिलं, मायनस कॉस, कॉस टीची काय व्हॅल्यू टाकणार आपण एकदा, पाय, मायनस लिहिणार, मायनस ऑफ कॉस, मायनस साईन ॲज इट इज लिहायचं आपलं, मायनस कॉस काय लिहिणार, 5/2, चला मायनस कॉस पाय ॲज इट इज, मायनस मायनस काय झालं, प्लस कॉस 5/2. चलो मायनस कॉस पाय, कॉस 0 ची व्हॅल्यू किती दिसते, 1, तर मायनस कॉस पाय ची, कॉस पाय ची व्हॅल्यू काय, मायनस 1, म्हणजे काय, मायनस ॲज इट इज, याची व्हॅल्यू काय, मायनस 1. कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0, म्हणजे झालं 0. मायनस मायनस काय झालं, प्लस 1, म्हणजे आन्सर झालं प्लस 1. ठीक आहे, अजून दोन एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून कन्सेप्ट क्लिअर असेल. चल चला, गाडी आलेली लवकर जा रे, हा बा, मी काय म्हटलं, एक्स रेस टू मायनस 4 डी एक्स, ठीक आहे, मायनस 4 डी एक्स, मग काय होणार आहे, इंटिग्रेशन याचं काय होणार आहे, इंटिग्रेशन काय होणार आहे, लिमिट लिहून ठेवतो मी 3, आणि इथं लिमिट लिहितो 4, ठीक आहे, लिमिट 3 and 4. चला काय सांगितलं तुम्हाला, एक्स रेस टू एन डी एक्स, म्हणजे काय होतं, n+1/n+1, एन प्लस म्हणजे एन ची व्हॅल्यू किती, मायनस 4 आहे, प्लस 1 केलं आपण, मायनस 4 + 1, लिमिट काय सांगितलं त्यांनी, लिमिट काय पुट करायला लावलं त्यांनी, 3 and 4. चला पटकन, एक्स रेस टू मायनस 4 + 1 किती, मायनस 3, किती झालं, मायनस 3, आपण काय लिमिट काय पुट करायचं आपलं, 3 and 4, अप्पर लिमिट काय, 4 आहे, म्हणजे एकदा 4 एक्सची व्हॅल्यू काय टाकणार, 4, म्हणजे -3/-3, ठीक आहे, -3/-3, मायनस ऑफ एक्सची व्हॅल्यू काय टाकणार आपण एकदा, 3, म्हणजे काय, 3 - -3/, आणि हे झालं तुमचा -3. मग काय होऊन जाईल, 4 - 3³, म्हणजे काय होणार आहे, हा -3, म्हणजे याचा अर्थ असा होतो, 4³ × 3 मायनस काय, 1/3³ × 3, पण -3, मायनस मायनस काय झाला, प्लस झाला. चला किती होणार आहे, 4 + 16 = 64, 64 into 3 64 into
थ्री प्लस वन अपॉन कितने ना 27 into 3 वन अपॉन थ्री कॉमन काढून घ्या वाटलंस तर वन अपॉन थ्री कॉमन काढून घेतला वन अपॉन थ्री जर कॉमन काढून घेतला तर काय झालं तुमचं 1/64 प्लस 1/27 हे झालं तुमचं x^n या पद्धतीने आपण अपर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करत असतो. चला आता काय करणार आपण इंटिग्रेशन ऑफ बघा इंटिग्रेशन ऑफ लिमिट 1 आणि 0 पुट केला आपण काय लिमिट काय केलं अपर लिमिट काय केलं मी छोटं ठेवलं ठीक आहे. आता मी काय म्हणतो रूट ऑफ एक्स डी एक्स ठीक आहे. रूट ऑफ एक्स डी एक्स काय होणार आहे रूट ऑफ एक्सचा अर्थ काय होतो x^(1/2dx) ठीक आहे. लिमिट काय तुमचं 1 to 0. चलो मला सांगा अप्पर लिमिटमध्ये काय करतो प्लस 1 करतो म्हणजे काय म्हणा तुम्ही काय करणार तुम्ही x^(1/2+1)/1/2+1 लिमिट काय टाकलं तुम्ही 1 to 0 म्हणजे काय केलं तुम्ही x^(3/2)/3/2 लिमिट काय पुट करायचं आपल्या 1 to 0. चला एक्सची व्हॅल्यू काय टाकणार एकदा एक्सची व्हॅल्यू काय टाकणार 0 म्हणजे काय होणार ही टर्म 0 होऊन जाईल म्हणजे मी काय केलं 3/2 डिनोमिनेटरचा काय होऊन जाईल मग वरती येतात 2/3 झाला x^(3/2) अप्पर लिमिट काय 1 and 0 अप्पर लिमिट काय तुमचं अप्पर लिमिट काय 0 म्हणजे काय टाकलं मी 0 मायनस ऑफ एक्सची व्हॅल्यू काय टाकली 1 1/3 म्हणजे काय 2/3 × 1/3/2 दिसत असेल. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन पण कंप्लीट केलेलं आहे.